नमस्कार, जय हिंद. सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर वन ठरलेल्या आपल्या यूट्यूब चॅनल टिकर मराठी यावर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. आता 100 डे चॅलेंज संपलेलं आहे. मग 100 डे चॅलेंज संपल्यानंतर तुमचा सराव व्हावा, तुमचा अभ्यास व्हावा, यासाठी काय करायला पाहिजे? की तुमच्या अभ्यासाची जी प्रॅक्टिस 100 डे पासून सुरू होती ती कुठेही न थांबता तुम्ही व्यवस्थित त्याच पद्धतीने अभ्यास करावा. त्यामुळे T20 हे काय केलेलं आहे, सुरू करण्यात आलेलं आहे. T20 म्हणजे 20 प्रश्न 20 मिनिटांमध्ये. ठीक आहे, तर आता तुम्हाला फास्ट जाण्याची सवय झालेलीच आहे, त्यामुळे T20 आपण सुरू केलेलं आहे. ओके, आता मी त्याला 2020 म्हणा, 20 प्रश्न 20 मिनिटं, है ना. मग आता तुम्हाला जर उत्तर येत असेल तर ऑफलाईन कमेंट करून सांगायचं आहे. तर सुरू करूया आपल्या पहिल्या प्रश्नाला. ओके, तर बघा पहिला प्रश्न काय आहे आपला. आम्ल पर्जन्यासाठी खालील घटक कारणीभूत असतात. आम्ल पर्जन्याला तुम्ही काय म्हणतात? ऍसिड रेन. काय म्हणतो आपण त्याला? ऍसिड रेन. ठीक आहे, ऍसिड रेन. मग आता ह्या ऍसिड रेन मध्ये काय असतं, कोणते घटक असतात, कोणतं आम्ल असतं? आम्ल म्हटलेलं आहे म्हणून ऍसिड रेनचा जो पीएच असतो तो असतो 5.5. पीएच मापन श्रेणी आपण सगळ्यांनी अभ्यास केलेली आहे. मग आता याच्यामध्ये तुम्हाला जे ऑप्शन दिले त्याच्यापैकी सांगा बरं कोणतं आपलं बरोबर येणारे. ऍसिड रेन मध्ये कारणीभूत असलेले महत्वाचे घटक कोणते आहे? तर ऑक्साईड ऑफ नायट्रोजन अँड ऑक्साईड ऑफ सल्फर, म्हणजे काय? NO2 आणि SO2. हे काय हे आलं आपलं आन्सर आलं. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. बघा, दूरदृष्टीता दोषामध्ये काय केलं जातं? दूरदृष्टीता डोळ्यांचा आजार आहे, दूरदृष्टीता, निकटदृष्टीता, ग्लुकेमिया. ठीक आहे, याच्यामध्ये काय विचारलं? जवळच्या वस्तूंची प्रतिमा डोळ्यातील पारपटलाच्या अलीकडे तयार होते. सुयोग्य अंतर्वक्र भिंग वापरून हा दोष दूर करू शकतो. तिसरा ऑप्शन दिलेला आहे, दूरच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकत नाही परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकतो. आणि नंतर आहे, डोळ्यांचे भिंग व दृष्टीपटल यांच्यातील अंतर कमी होते. ठीक आहे, आता सांगायचं आहे की काय आन्सर येणार आहे. दूरदृष्टीता विचारलं आहे, मग दूरदृष्टीतेचं आन्सर येणार आहे आपलं कोणतं? 4 नंबरचं. ठीक आहे, तुम्ही सुद्धा ऑफलाईन कमेंट करून आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं आपली सिरीज फास्ट जाते त्याच पद्धतीने तुमचे आन्सर पण फास्ट आले पाहिजे. ठीक आहे, बघा डोळ्यांचे भिंग. आता समजा इथे भिंग आहे आणि हे तुमचा रेटिना आहे. ठीक आहे, मग यांच्यातील जे अंतर आहे, इथून सूर्य, इथून प्रकाश गेल्यानंतर, इथून लाईट गेल्यानंतर तो इथेच थांबतो, तिथपर्यंत पूर्ण जात नाही. ठीक आहे, रेटिनापर्यंत सुद्धा जात नाही. आणि जे भिंग आहे आणि जे पारपटल आहे यांच्यातील अंतर पण काय होते? कमी होते. म्हणजे डोळ्यांचे भिंग व दृष्टीपटल यांच्यातील अंतर काय होऊन जातं? कमी होतं. तो इकडे रेटिनावरती जायच्या ऐवजी, ठीक आहे, ते लाईट कुठे आधीच थांबतात. म्हणजे काय झालं? अंतर कमी झालं, म्हणून दूरदृष्टीचा झाली. मग दूरदृष्टीचा झाल्यानंतर आपण बहिर्वक्र चष्म्याचा भिंगा वापरतो. कोणता भिंग, कोणाचा वापरतो आपण? बहिर्वक्र. अंतर्वक्र वापरतो का? नाही. त्यामध्ये दूरच्या वस्तू व्यवस्थित आपण पाहू शकतो परंतु जवळच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. ठीक आहे, इथे विधान तुम्हाला चुकीचे दिले होते. मग आन्सर काय आलं? 4 नंबरचं. ओके, समजलं असेल तर जाऊया लगेच आपल्या पुढच्या प्रश्नावरती. ठीक आहे, बघा पुढचा प्रश्न आहे, कार्बन डेटिंग ही निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे. तर कार्बन डेटिंग काय निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे? कार्बनची जोडी, कोळशाचे साठे, वस्तूचे वय, कार्बनची मात्रा. आता कार्बन डेटिंग पद्धतीमध्ये कार्बन 14चा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? कार्बन 14. तुम्हाला सर्वांना माहिती आहे कार्बन 14चा इथे यूज केला जातो. आणि ही जी प्रक्रिया आहे ही वस्तूचे वय ठरवण्यासाठी, वस्तूचं वय काढण्यासाठी केली जाते. याचा शोध कधी लागला होता बरं? कार्बन डेटिंगचा जो शोध आहे हा कोणी लावला सांगा? विलर्ड लिबी. कोणी लावला आहे? विलर्ड लिबी या शास्त्रज्ञाने लावलेला आहे. ठीक आहे, शोधाबद्दल जर कधी विचारलं तर तुमच्या नॉलेजसाठी हे लक्षात तुम्ही ठेवू शकतात. समजलं असेल तर आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा काय विचारलंय, थंड प्रदेशात वातावरणाचे तापमान जर 0 डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी होऊन सुद्धा तेथील जलीय सजीव जिवंत राहतात याचे कारण म्हणजे काय? आता 0 डिग्री सेल्सिअस पेक्षा जरी तापमान कमी झालं पण पाण्यात राहणारे जे सजीव आहे तरी पण जिवंत राहिले ते. मग कसं काय, काय झालं मग? आता फॅरेडचा विद्युत प्रवर्तनाचा नियम इथे येणार नाही ना, न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम येणार आहे. कारण न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम संवेगाचा आहे, सर्वांना माहिती. मग कार्बन संयुगातील बंध, नंतर पाण्याचे असंगत आचरण,
यापैकी आपलं एकच आन्सर येणार आहे. आन्सर माहिती असेल तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे, सर्वांनी करायचं आहे लाईक व्हिडिओला, ठीक आहे. आणि आपल्या या कोणत्या 2020 व्हिडिओची लिंक सगळीकडे शेअर करायची, ठीक आहे. आन्सर येणार आहे पाण्याचे असंगत आचरण. ओके, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. त्याआधी बघा, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी टिकर मराठीने तुमच्यासाठी ठोकळा काढलेला आहे. ठोकळा हे जे पुस्तक आहे, यामध्ये 10,000+ टॉपिकनुसार प्रश्न उत्तरे असणार आहे. तुम्हाला पोलीस भरती म्हणजे शिपाई, चालक, कारागृह, SRP, बॅट्समन प्रत्येकासाठी लागणारे उपयुक्त, इम्पॉर्टंट आणि महत्त्वपूर्ण क्वेश्चन आन्सर यामध्ये आहे, ठीक आहे. मग हा ठोकळा तुम्ही पुस्तक स्वरूपात विकत घेऊ शकतात. विकत कसा घेणार? टिकर मराठी ॲपला डाउनलोड करायचा आहे. तिथे स्टोअरमधून ऑप्शन आहे, त्यामध्ये क्लिक करायचं. ठोकळ्याला बाय नाव म्हणायचं. कुठलीही ऑनलाईन ऑर्डर प्लेस करतात त्याच पद्धतीने. त्यानंतर पोलीस भरती 2024 ठोकळा तुम्हाला दिसल्यावर प्लेस ऑर्डर करायचं आणि नंतर युजर डिटेल, तुमचे डिटेल यामध्ये टाकायचे, ओके. आणि ठोकळा तुमच्या घरपोच मागवायचा आहे, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. उत्क्रांती होत असताना सजीवांचे शरीर रचनेत बदल होतात व या बदलामध्ये ज्या जीवांचे केलेला प्रयत्न व केलेला आळस कारणीभूत असतो, म्हणजेच इंद्रियांचा वापर, हा जो सिद्धांत आहे यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन कोणी मांडला? प्रश्न सिंपल, साधा, सोपा आहे. पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला PYQ आहे असंही समजा. तुम्हाला एवढं विचारलंय की उत्क्रांती होत गेल्यानंतर सजीवांमध्ये काही आळस होता का किंवा ते ऍक्टिव्ह होते? त्यांनी केलेल्या प्रयत्नानुसार त्यांची शरीर रचना बदलली, त्यांच्या इंद्रिय पातळीवरती त्यांचं काय झालेलं आहे, इंद्रिय त्यांचे बदललेले आहे. आता इंद्रियांचा वापर हा जो सिद्धांत होता, मनुष्यांवर डिपेंड होता, हा सिद्धांत कोणी मांडला? चार्ल्स रॉबर्ट डार्विन यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. विलार्ड लिबी यांनी कार्बन डेटिंगचा सिद्धांत मांडला. मग आता उरले तुमच्याकडे दोनच, सांगा. मग जीन लेविस लेमार्क आणि ह्युगो ब्रिस, यापैकी काय आन्सर येणार आहे? सगळ्यांनी आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आतापर्यंत लाईक केलं नसेल तुम्ही तर लाईक लगेच करून घ्यायचं आहे. आन्सर येणार आहे आपला जीन लेमार्क. यांनी काय सांगितलं की मनुष्याला शेपटी ही होती पण काळांतराने ती शेपटी काय झाली, झडली. ही सुद्धा या सिद्धांताचा काय आहे, हे सिद्धांतामध्ये यांनी सांगितलं आहे. मानवाची शेपटी झडून गेलेली आहे. बघ, ठीक आहे, समजलंय सर्वांना. प्रत्येकाने सेशनला शेअर करून घ्यायचा आहे, जास्तीत जास्त शेअर करून घ्या, ओके. चला पुढचा प्रश्न. शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाडे असतात. काय सांगितलं की शरीरामध्ये कुठून सांगितलं, मनगट, हे आपलं काय असतं, मनगट. मनगटापासून कोपऱ्यापर्यंत असलेलं हाडाचं नाव इथे विचारलं आहे. अस्थि संस्था या चॅप्टर मधून आलेला हा काय आहे, प्रश्न आहे. काय येणार मग आपलं आन्सर सांगा बरं. रेडियस अल्ना, टिबिया, फिमर आणि ह्युमरेल. काय आहे तिथे, ह्युमरेल आहे, ठीक आहे. हा ह आहे, समजून घ्या, ह्युमरेल. आता बघा, फिमर जे आहे ते पायातील हाड आहे, ठीक आहे, पायातील हाड. त्यानंतर ह्युमरेल आहे हे हातामध्ये असलेला हाड आहे, हातातील हाड. मग काय उरलं तुमचं, टिबिया उरलं, लेडियस उरलं. आता टिबिया सुद्धा कशातील हाड आहे बघा, गुडघ्यापासून, गुडघ्यापासून तर घोट्यापर्यंत, म्हणजे पायापर्यंत, घोट्यापर्यंत असलेलं. मग तुमचं उरलं रेडियस आला ना, हे कशाचं आहे, मग मनगटापासून कोपऱ्यापर्यंत असलेलं हाड आहे, ठीक आहे. समजलंय सर्वांना. जाऊया आपल्या पुढच्या क्वेश्चनवर. वेगळा घटक शोधा. आता तुम्हाला विचारलेला आहे इथे वेगळा घटक शोधा. लोखंड, ॲल्युमिनियम, ग्रॅफाइट आणि सोडियम यापैकी वेगळा घटक कोणता येणार आहे? बघा, लोखंड, ॲल्युमिनियम आणि सोडियम हे धातू मध्ये येतात. काय येतात, हे धातू मध्ये येतात. ग्रॅफाइट एक वेगळा आहे, अधातू आहे, ठीक आहे. ऑल बाकी जे एवढे आहेत ते काय आहेत, कोण आहेत, धातू. आणि हा जो आहे ग्रॅफाइट हा कोण आहे, अधातू. म्हणून तो काय झाला, वेगळा. अधातू असून सुद्धा याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास होते कारण यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. काय असतात, फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. म्हणजे ग्रॅफाइट कोण आहे, विद्युत सुवाहक आहे. कोण आहे तो, विद्युत सुवाहक. म्हणजे इलेक्ट्रिसिटी करंट पास करून नेतो, विद्युत सुवाहक. समजलंय सर्वांना. तर जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नावर. बघा, डोट्स हे कृती योजना कोणत्या रोगाशी संबंधित आहे? डोट्स ही मेडिकल फील्ड आहे, उपचार प्रणाली आहे. कोणत्या रोगाशी संबंधित, मग एड्स, रेबीज, क्षयरोग, पोलिओ.
सांगायचंय पटापट, याचं आन्सर निश्चितच तुम्हाला माहिती असणार आहे. तर पटकन सगळ्यांनी आन्सर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आन्सर येणार आहे क्षयरोग. ठीक आहे, क्षयरोग का बरं आला? कारण डोट्स ही जी उपचार पद्धती आहे क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये समावेश आहे. आणि क्षयरोगामध्ये काय आहे, हिला क्षयरोगासाठीच बनवली गेली. जसं याचा फुल फॉर्म काय आहे, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ठीक आहे, यामध्ये काय केलं जातं की रुग्णाच्या घरी जाऊन 3 टाइमचे औषध त्याला वेळेवरती दिले जातात. रुग्ण कसा आहे काय आहे बघितलं जातं, त्याला औषध त्याच्या घरी जाऊन दिले जातं. म्हणून डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स म्हटलं जातं. एड्स हा HIV मध्ये ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस मध्ये होतो. रेबीज हा कशामुळे होतो, रेबडो व्हायरस मुळे होतो. रेबीज माकडाला, कुत्र्याला, मानवाला आणि सस्याला होतो. पोलिओ हा पोलिओ व्हायरस मुळे होतो. पोलिओ हा जो आहे हा सुद्धा व्हायरस मुळेच होणारा आहे. तोंडावाटे प्रवेश करून आपल्या नर्वस सिस्टीमला अफेक्ट करणार आहे. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. ठीक आहे, समजत आहे ना सेशन? बघा सांगायचं आहे ऑफलाईन कमेंट करून. ठीक आहे, आपण हे 2020 तुमच्यासाठी सुरू केलंय, तुम्हाला फास्टची सवय लागली आहे म्हणून. बघा ऑनलाईन प्रॅक्टिस मॉक टेस्ट. आता ह्या मॉक टेस्ट दररोज रात्री 8 वाजता सुरू होतात, लाईव्ह स्वरूपाच्या असतात. वीकली मॉक टेस्ट आहे, प्रत्येक वीक म्हणजे वीक मध्ये सुरूच आहे, वीकली आहे. मराठी जे आहे ते सोमवारी, मंगळवारी बुद्धिमत्ता, बुधवारी सामान्य ज्ञान, गुरुवारी अंकगणित, शुक्रवारी चालू घडामोडी, शनिवारी फुल लेंथ पेपर. फुल लेंथ पेपर घ्यायचा, 90 मिनिटं मिळणार, 100 क्वेश्चन असणार, सॉल्व करायचे आहे. ही मॉक टेस्ट फक्त 99 रुपयाला तुम्हाला अवेलेबल आहे. टिकर मराठी ॲप डाउनलोड करायचं आहे, ॲपमध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहे. रोज रात्री 8 वाजता सुरू होते, 9 वाजता जाऊन बघाल तर मिळणार नाही, ती ऑनलाईन स्वरूपात आहे. चला, तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आपल्या ऑफिस नंबर दिलेला आहे, 8233007373 वर कॉन्टॅक्ट करायचा आहे. ठीक आहे, मॉक टेस्ट घेण्याचा फायदा एकच आहे की तुम्हाला स्वतःला समजतं की किती वेळात आपण किती क्वेश्चन सॉल्व करू शकतो. प्रॅक्टिस होते आणि नंतर आपला सराव होऊन होऊन आपला स्कोर सुद्धा वाढतो. ठीक आहे, चला. चिकनगुनिया हा रोग कशामुळे होतो, विषाणूंपासून, जीवाणूंपासून, कवकांपासून, प्रोटोझोवांपासून. चिकनगुनिया एडिस इजिप्ती डासामुळे स्प्रेड होतो, सर्वांना माहिती आहे. चिकनगुनिया एडिस इजिप्ती जे डास आहे, डासाची जी मादी आहे तिच्यामुळे स्प्रेड होतो. पण तो विषाणूजन्य आहे, जीवाणूजन्य आहे, कृमीजन्य आहे, प्रोटोझोवा आहे, कवकापासून आहे. तर चिकनगुनिया हा विषाणूंपासून होतो. ठीक आहे, कशापासून होतो, विषाणूजन्य रोग आहे इडिस इजिप्ती डासाच्या मादीपासून हा काय होतो, ट्रान्सफर होतो. ती कोण आहे, याची व्हेक्टर आहे असं सुद्धा तुम्ही समजू शकता. ठीक आहे, चला पटकन बघूया आपला पुढचा प्रश्न. बघा, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय, स्वयंपाकासाठी वापरतात ते मीठ कोणतं असतं. सोडियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड, सोडियम बाय कार्बोनेट, कॅल्शियम काय बाय कार्बोनेट किंवा कार्बोनेट. आता तुम्ही त्याला काय म्हणतात, टेबल साल्ट म्हणतात. ठीक आहे, काय म्हणतो आपण त्याला, टेबल साल्ट म्हणतो. ठीक आहे, त्याला त्याचा आपण सूत्र लिहितो NaCl. मग काय म्हणू आपण त्याला, तेच आपलं मीठ आहे घरातलं स्वयंपाकासाठी वापरलेलं, म्हणणार त्याला तुम्ही सोडियम क्लोराईड. काय म्हणणार त्याला, सोडियम क्लोराईड. समजलंय. पुढचा प्रश्न, संगणकीय भाषेत WWW चा अर्थ काय होतो. बघा सामान्य विज्ञानामध्ये आता आपला एक प्रश्न आपल्याला माहिती आहे, बट संगणकाचे तुम्हाला 1-2 प्रश्न विचारले जातात त्यामुळे आपण ते घेतो. मग WWW चा अर्थ काय होतो, माहिती असेल तर ऑफलाईन कमेंट करून प्रत्येकाने सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. काय आन्सर आहे आपलं, वर्ल्ड वाईड वेब. काय आन्सर येणार आहे, वर्ल्ड वाईड वेब. बघा तुम्ही स्पेलिंग वर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, नाही तर बाकीच्या वरच्या याच्यामध्ये कन्फ्युज होण्याची दाट शक्यता आहे. ठीक आहे, समजलंय. इथे तुम्ही हा वाईड पण लिहू शकले असते, मग ते काय झालं असतं, वर्क वाईड. त्यामुळे व्यवस्थित स्पेलिंग पण वाचायची, कधी कधी सगळं सेम असल्यामुळे आपलं चुकू शकतं. पुढचा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञाच्या स्मृती प्रित्यर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो. आता नोबेल पुरस्कार कोणाला मिळतो, ज्यांनी काही सायंटिफिक काम केलंय, ज्यांनी काहीतरी भारतासाठी आपल्या देशासाठी केलेलं आहे, ज्यांनी कोणती तरी रिसर्च केलेली आहे. मग भौतिक शास्त्रज्ञ असू दे, कुठले तत्वज्ञानी असू दे, काही असू दे, त्यांच्यासाठी नोबेल पुरस्कार दिला जातो. मग कोणत्या शास्त्रज्ञामुळे, आता तुम्हाला सगळेच नोबेल दिसतंय, मग आन्सर काय येणार आहे आपलं, अल्फ्रेड नोबेल यांच्या काय सांगितलं, स्मृती प्रित्यर्थ हा नोबेल पुरस्कार दिला जातो, हे पारितोषिक दिलं जातं. आणि ह्याची सुरुवात कधी झाली होती, 1901 ला. सुरुवात लक्षात ठेवायची, नॉलेज वाढतं तुमचं त्याच्याने. सुरुवात कधी झाली होती, 1901 ला. दरवर्षी दिला जातो 10 डिसेंबरला. हे पण लक्षात सर्वांनी ठेवायचं आहे. ओके, चला पुढचा प्रश्न बघा.
WHO ही संघटना कशाशी संबंधित आहे? WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तुम्हाला जागतिक आरोग्य संघटना विचारलेले, हेल्थचा टॉपिक तिथे आला म्हणजे कशाशी निगडित असणार आहे? आरोग्याशी निगडित. 7 एप्रिल, 7 एप्रिल आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो 1948 ला. तर 7 एप्रिल 1948 ला WHO ची स्थापना झाली, म्हणून 7 एप्रिलला आपण काय समजतो, काय साजरा करतो? जागतिक आरोग्य दिन. ओके, चला. जे चॅनल वर नवीन असतील किंवा आतापर्यंत हे बघितलंच नसेल, त्यांनी 100 डे चॅलेंज पण केलं नसेल, 100 डे चॅलेंज ची सिरीज जी आहे ती आपली आता संपलेली आहे, त्यामुळेच आपण हे 2020 सुरू केलं. मग आता 100 डे चॅलेंज तुम्हाला ऍप मध्ये कसं बघता येईल, इतकी सिरीज जी झाली कसं बघणार? तर पहिले तुम्ही ऍप डाउनलोड करणार, त्यामध्ये फ्री कोर्सेस मध्ये जाणार, ठीक आहे, फ्री कोर्सेस मध्ये महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये जाणार. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये इथे तुम्हाला कोर्स दिसणार, आणि तुम्हाला ज्याही सब्जेक्टचं, ज्याही टीचरचं 100 डे चॅलेंजची सिरीज हवी असेल त्यावर तुम्ही क्लिक करणार. जसं या पद्धतीने इथे उमेश सरांवरती तुम्हाला दाखवलेलं आहे की इथे उमेश सरांवर जर तुम्ही, तुम्हाला अंकगणित हवं असेल तर तुम्ही क्लिक करू शकतात, मग तुम्हाला अंकगणिताचं मिळणार. त्याच पद्धतीने मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि सामान्य विज्ञान, म्हणजे नीता मॅडमचं हवं असेल तर तुम्ही सामान्य विज्ञानवर क्लिक करू शकता, ठीक आहे. त्यानंतर 100 डे चॅलेंज लगेच तुम्हाला इथे पुढे दिसणार, ठीक आहे. मग दिसल्यानंतर आता 100 डे घेतलेत म्हणजे डे 100 पर्यंत असणार आहे तिथे अवेलेबल, तर तुम्हाला कुठल्या डेचं बघायचंय ते तुम्ही स्वतः सिलेक्ट करून घेऊ शकता. या पद्धतीने 100 डे तुम्ही व्यवस्थित पुन्हा एकदा बघू शकता. तर आपल्या ऍपमध्ये हे सर्व फ्री आहे. पुढचा प्रश्न, जागतिक योग दिवस कोणत्या रोजी साजरा केला जातो? व्यायाम करता का तुम्ही? जागतिक योग दिवस, एक्सरसाइज करणं खूप महत्वाचं आहे. जागतिक योग दिवस सुद्धा आपण साजरा करतो कधी? तर 21 जूनला. कधी साजरा करतो? 21 जून. पुढचं बघा, बेरीबेरी रोग कोणत्या विटामिनच्या कमतरतेमुळे होतो? कॉमन आहे, सर्वांना याचं आन्सर माहिती असेल तर प्रत्येकाने आन्सर कमेंट मध्ये करून सांगायचे. आतापर्यंत लाईक केलं नसेल तर पटकन सेशन लाईक करून लिंकला शेअर करायचे. बेरीबेरी हा जो त्रास आहे तो बी विटामिनच्या कमतरतेमुळे होतो, ठीक आहे. कशामुळे होतो? बी विटामिनची कमतरता. संगणकामध्ये खालील पैकी कोणता स्टोरेज डिव्हाइस नाही? स्टोरेज तुम्ही ज्याच्यात करू शकत नाही असा डिव्हाइस कोणता? हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, कॉम्पॅक्ट डिस्क आणि मॉनिटर. त्यापैकी कोण आहे? मॉनिटर. मॉनिटर मध्ये तुम्ही काय स्टोअर करू शकणार का? नाही. मग आन्सर काय येणार? मॉनिटर, ठीक आहे. समजलंय? चला जाऊया पुढे. आता ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमियाला म्हणतात काय? काच बिंदू. आता काच बिंदू म्हटलं तर लगेच समजेल मॅडम आम्हाला, है ना. काच बिंदू कोणाला होणार आहे? डोळ्याला. मग ग्लुकोमियालाच काय म्हटलं जातं? काच बिंदू. आपल्या शरीरामध्ये आपले डोळे खूप महत्वाचे आहे, आपल्याला बघायचं आहे. दृष्टी, आपण दृष्टी एवढी छान आपल्याला दिलेली आहे देवानी, त्यामुळे डोळे व्यवस्थित सांभाळायचे. काच बिंदू कोणाला होतो? ज्यांनी, ज्यांच्या डोळ्यांमध्ये जे ऑप्टिक नर्व आहे त्याचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे ऑप्टिक नर्व काय असतात? की तुम्ही जे बघता आहे, आपण जे बघतो ह्याचं ज्ञान आपल्या मेंदूला करून देणं. मग आपण जे बघतो आहोत, तो कलर असो, तो व्यक्ती असो किंवा एक्सेट्रा काहीही असो ते, पण त्याचं ज्ञान आपल्या मेंदूला, मेंदूकडे पाठवणं हे ऑप्टिक नर्वचं, म्हणजे तिथल्या त्या चेतापेशींचं काम असतं. आणि त्या चेतापेशींना हानी झाली की आपल्याला काचबिंदू होतो, आणि ती हानी लवकर बरी होत नाही, कारण चेतापेशी खराब झाल्यावर चेतापेशी बऱ्या होत नाही, है ना. चला पुढचा प्रश्न, नाही शेवटचा प्रश्न. त्याआधी टार्गेट कॉम्बो बॅच बघा. टार्गेट कॉम्बो बॅच वरती ऑफर आहे, श्री रामनवमी धमाका ऑफर आहे, ठीक आहे. रामनवमी निमित्त ऑफर आहे. ही ऑफर फक्त 25 एप्रिल पर्यंत मर्यादित आहे. तुम्हाला 2500 ची बॅच 1999 ला मिळणार आहे. ऑफर फक्त 25 तारखेपर्यंत आहे, तर पटकन ऑफरचा लाभ घ्यायचा आहे. बघा, जिभेच्या शेंड्यावर पुढचा भाग कोणती चव ओळखतो? ठीक आहे, जिभेच्या शेंड्यावरती काय विचारलेलं आहे इथे? कोणती चव ओळखणार आहे आपण? गोड चव. मागे कोणती चव ओळखणार आहे? कडू. आणि बाकीच्या चव आपण कुठे ओळखतो हे ऑफलाईन कमेंट करून मला सांगायचं आहे, ठीक आहे. समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नावर. COVID-19 चा फुल फॉर्म काय आहे रे? COVID-19 चा फुल फॉर्म सर्वांना माहिती असेल काय आहे. COVID-19 हा 2019 ला आला म्हणून 19 तर आपण त्याला म्हणतोच. मग करोना व्हायरस डिसीज 2019 हा काय याचा फुल फॉर्म आहे, ओके. पुढचा प्रश्न, ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार हे तंत्रज्ञान चालते? ध्वनीच्या कोणत्या तत्वावरती सोनार चालतं? सोनार हे कशासाठी वापरलं जातं? समुद्राची खोली मोजण्यासाठी, समुद्राखाली पाण्यामध्ये असलेल्या वस्तूंना शोधण्यासाठी, त्यांचा
त्यांचं अंतर बघण्यासाठी. मग हे कोणावर चालतं? सोनार म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग टेक्निक. याच्यामध्ये तुम्हाला अल्ट्रासॉनिकचा यूज होतो. अल्ट्रासॉनिकची रेंज किती आहे? 20,000 हर्ट्झच्या वरती जास्त अल्ट्रासॉनिक असतं. ठीक आहे, मग कशावर चालतं हे? प्रतिध्वनीवर. कशावर चालतं? वस्तूला एकदा, वस्तूकडे एकदा ध्वनी गेल्यानंतर प्रतिध्वनी रिपीट येतो, आणि प्रतिध्वनी किती अंतरावरून आलाय याची आपण रेंज मोजू शकतो, आणि आपल्याला वस्तूचं अंतर काढता येतं. ठीक आहे, समजलं असेल तर जाऊया पुढच्या आणि शेवटच्या प्रश्नावर. बघा, स्थायुरूप पदार्थाला उष्णता मिळाल्यावर द्रव न होता थेट वायू अवस्थेत रूपांतर होते, या अवस्थांतराला काय म्हणतात? एखादा स्थायुरूप पदार्थ आहे, ठीक आहे, त्याला उष्णता मिळाली, ठीक आहे, उष्णता त्याला मिळत आहे, आणि स्थायुमधून तो द्रव झालेला आहे. आता तुम्ही इथे काहीतरी ठेवलं, इकडे चांगली आग लावून टाकली खाली, तर मग काय होणार आहे? तो डायरेक्ट काय झाला? वायू म्हणणार आपण त्याला, उत्कलन. आता पाणी उकळत ठेवा बरं तुम्ही, पाणी नाही, तुम्ही दुसरं काही पण ठेवा ना, पाणी द्रवच आहे. तुम्ही दुसरं कुठलंही सॉलिड असं ठेवला, बटर खाता का तुम्ही? बटर ठेवलं, उष्णता दिली खूप, काय होऊन जाणार त्याचं? उत्कलन आपलं काय येणार? आन्सर येणार. ठीक आहे, चला, ज्यांनी पण ऍप डाउनलोड केला नसेल तर त्यांनी टिक्कर वरायटी ऍप डाउनलोड करा. आपण इथे शिकत असलेल्या सगळे PDF तुम्हाला कुठे मिळणार आहे? फ्री PDF च्या सेशन मध्ये मिळणार आहे. आपलं टेलिग्रामचं चॅनल आहे, त्याला काय करायचं आहे? जॉईन व्हायचं आहे, जिथे तुम्हाला सगळे अपडेट मिळतील. तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि जे न्यू कमर्स आहे त्यांनी टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, या चॅनलवरती आणि ह्या ॲपवरती तुम्हाला खूप काही असं मिळतं जे तुमच्या स्टडीसाठी खूप उपयुक्त आहे. तर तुमच्या सगळ्या फ्रेंडकडे चॅनलच्या लिंकला, व्हिडिओच्या लिंकला, प्रत्येक लिंकला, मग कोणतंही काही नोटिफिकेशन असेल तर शेअर करायचं आहे. चला, बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट, धन्यवाद.